नमस्कार, स्वादिष्ट मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण उपवासासाठी साबुदाणा शेंगदाणे खिचडी बनवणार आहोत. इथे मी हा 4 ते 5 तास भिजवून घेतलेला साबुदाणा, आणि हा बघू शकता छान असा फुललेला आहे. तर हा भिजवलेला मी 2 कप साबुदाणा घेतला, अर्धा कप उकडलेले शेंगदाणे, 2 मध्यम बटाटे उकडून फोडी करून घेतली, 2 चमचे वाटलेले शेंगदाण्याचं कूट, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेले चवीप्रमाणे मीठ, 1/2 चमचा जिरं. आता सर्वात आधी आपण कढईत 2 चमचे तेल गरम करू. तेल छान गरम झालं की आपण ह्याच्यात जिरं टाकूया. जिरं तडतडलं की आपण हे हिरवी मिरची, मिरची छान परतून घ्यायची. मिरची छान परतली, आता याच्यात आपण बटाटा टाकू. हे शेंगदाणे पण आपण इथे टाकतो. हे शेंगदाणे मी कुकरला 7 ते 8 शिट्टी करून छान मऊ असे उकडलेले आहे. याच्यावर फक्त चिमूटभर मीठ टाकूया, आणि हा बटाटा छान लाल असा होईल तोपर्यंत आपण हे करतोया. आता हे शेंगदाणे आणि बटाटे छान असे परतून घेतले तर आपण अजून 1-2 मिनटं आपण परतूया. तोपर्यंत साबुदाणा आपण मिक्स करून घेऊ. हे शेंगदाण्याचं पूट आणि चवीपुरतं मिक्स, आणि हे मिक्स करून देऊ. आता आपण गॅस कमी ठेवलाय आणि साबुदाणा टाकूया. याला छान आपण मिक्स करायचं. आता हा साबुदाणा मिक्स करून झालाय. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटासाठी याला आपण वाफ देऊया. तर 2 मिनिटं झालेली आहेत, बघूया आपण. गॅस आपण 2 मिनिटासाठी एकदम कमी केला होता, आता आपण मिडियम ठेवूया आणि खिचडी आपण मिक्स करूया. खिचडी दिसायला साधी दिसते आणि करायला पण सोपी आहे, थोडी खायला स्वादिष्ट अशी खिचडी बनते. ही मीडियम गॅसवर आपण 1-2 मिनिटं छान परतून घेतलेली आहे आणि आता आपली खिचडी तयार आहे. तर गॅस बंद करूया. तर सर्विंग प्लेटमध्ये आपण खिचडी काढून घेऊया. तर ही आपली साबुदाणा शेंगदाणे खिचडी बनवून तयार आहे. खायला खूप टेस्टी लागते, करून बघा, नक्की आवडेल. आणि स्वादिष्ट मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.